याच्यातला दुसरा दिवस आणि त्याच्यातलं हे चौथं सत्र आता आपल्या पुढं आपण सादर करतोय. आणि त्याच्यामध्ये कालपासून आपण थोडस बायोकंट्रोल किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, एकात्मिक कीड व्यवस्थापन, जैविक नियंत्रण, त्याचे परभक्षी कीटक, परोपजीवी कीटक याच्या संदर्भामध्ये थोडस आपण बोललो. आणि काल माझ्या प्रेझेंटेशनचा जो शेवट होता त्याचा शेवट याच्या अनुषंगानं झाला की आपण यांचं संवर्धन कसं करू शकतो, की जे आपले जे हे जैविक कीटक आहेत किंवा जे जैविक परभक्षी कीटक आहेत, जे शिकारी कीटक आहेत, जे शत्रू कीटक आहेत, यांचं आपण संवर्धन कसं करू शकतो. आणि तसेच बऱ्याच जणांचे असे प्रश्न असतात की आम्हाला रासायनिक पद्धतीने शेती करायची नाहीये, किंवा ज्याच्यामध्ये आम्हाला खूप कमी कीटनाशकांचा किंवा रोगनाशकांचा वापर करून आपण असं काही शेतीमध्ये रोग नियोजन आणि कीड नियोजन करू शकतो का. तर त्याच्यावर आज थोडस आपण विवेचन करणार आहे, कारण बऱ्याच लोकांचा असा संबंध एक भ्रम असतो की इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे फक्त जैविक म्हणतो की जे दैनंदिन शेतामधली जी पूर्व मशागत आहे किंवा आंतर मशागत आहे किंवा पिकांच्या वेगवेगळ्या फेरपालट वगैरे अशा ज्या पद्धती आहेत त्यांचा वापर आपण कसं कीड व्यवस्थापनासाठी करू शकतो. एक साधं उदाहरण आता तुम्ही बघताय स्क्रीनवर एक प्रेझेंटेशन मध्ये दोन फोटो लावलेले आहेत, ते दोन फोटो मध्ये पक्षी आहेत आणि एक ट्रॅक्टर चालतोय आणि ट्रॅक्टर काय करतोय तो नांगरट करतोय. बऱ्याच वेळेला आपल्या इथं हा एक शेतकऱ्यांचा फार मोठा प्रॉब्लेम आहे आमच्या इथं की आम्ही नांगरट तर करतो पण आमचा ड्रायव्हर रात्री जातो नांगरट करायला, आणि रात्री नांगरट केल्यामुळे प्रश्न असा होता की हे पक्षी कधीच आपल्या तिथं रात्री कधी आलेले नाहीत. मी स्वतः या नगर भागामध्ये आता पाहतोय ज्यावेळेला इथं नांगरट केली जाते कांदा पिकाचा इथून पुढे जेव्हा त्याची वापसी वगैरे तयार केली जातात तिथं नांगरट केलं ते त्यावेळेला सुद्धा बऱ्याच वेळा रात्री सगळे ट्रॅक्टर गाणी लावत अगदी त्यांचं ते चालू असतं काम, आणि मग ते नांगरट केलेले आपल्याला बरे पडणार आहे का किंवा कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये कीड नियोजन करता येईल का, तर हे फार महत्वाचं आहे. तर खोल नांगरट करणं उन्हाळ्यामध्ये, आणि उन्हाळ्यामध्येच फक्त असं नाही तर आता जे ऑक्टोबर हीट असते त्याच्यामध्येही खोल नांगरट करणं खूप गरजेचं आहे. आणि त्या नांगरटीमध्ये काय होतं तर दोन गोष्टी फार महत्वाच्या होतात. एक म्हणजे जी ज्या जमिनीमध्ये ते सुप्तावस्थेमध्ये बसलेल्या किडे आहेत, उदाहरणार्थ डोळ्यापुढे घेऊन चाला की हरभऱ्याची घाटी आळी, हरभऱ्याच्या घाटी आळीचा जो पतंग जो कोश आहे तो जमिनीमध्येच लपलेला असतो, जमिनीमध्येच असतो. आणि जर या ऑक्टोबर हीटच्या या उष्णतेच्या काळामध्ये जर आपली जमिनीची उलथापाल जर आपण जर केली, ढेकळे फोडले, ढेकळे जर सूर्यप्रकाशाकडे त्याच्यामध्ये उष्णता तयार होऊन त्याच्यामध्ये ते कारण होऊ शकतं की जे उष्ण झाल्यामुळं ते मरू शकतात. आणि दुसरं कारण म्हणजे जे इथं तुम्ही पाहताय जर हे बगळे कावळे आहेत माईना चिमणे वगैरे हे जे ट्रॅक्टरच्या पाठीमागून चालतात ते वेचून वेचून जे किडे खातात त्यांच्यासारखं नियंत्रण जवळजवळ 5-10% होतं, तर त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नियंत्रण म्हणजे एक लक्षात घ्या सुप्तावस्थांमध्ये असलेलीच तिथं असलेली किडीची अवस्था इथं मारण्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे. या वर्षी अतिवृष्टी झालेली आहे आपल्या 3 जिल्ह्यांच्या मध्ये फार मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. मला माहिती आहे की तिथं नांगरट करणं शक्य नाही, पण जिथं शक्य होऊ शकेल तिथं शक्य करू शकतो. शिवाय जर नसेल तर रोटावेटर नंतर ढेकळ तरी फोडू शकतो किंवा पलटी घालून ऍटलीस्ट जमिनीची खालचा थर वर येऊन एक रान आपण तयार करतो, शेत तयार करतो, तशा संदर्भामध्ये आपण सुद्धा इथं करू शकतो.
उसा जी भूमी जी आळी आहे तिचाही आता कोष खाली येत असतो. जर सुरू लागवड करायची असेल, पुढे ऊसाची लागवड करायची असेल, त्यासाठी सुद्धा एक जमिनीची मशागत आता जर केली तर फार मोठ्या पद्धतीनं नियंत्रण होऊ शकतं. तर ऊसावली हुंडी आहे, हरभऱ्याची घाटी आळी आहे, पाणी खाणारी आळी जी आहे त्याचंही नियंत्रण, म्हणजे विशेष म्हणजे त्या आळ्यांचं नियंत्रण होत नाही तरी तो सुप्तावस्थेमध्ये असलेल्या किडींचं नियंत्रण होऊ शकतं, ते फार महत्वाचं आहे. चला पुढे. एक सर सर्वात महत्वाचं म्हणजे याला आयसीआर मध्ये एक फार मोठा प्रोग्राम याच्यासाठी चालू झालेला आहे आणि तो आहे क्रॉप डायव्हर्सिफिकेशन, पिकांचं विविधीकरण कसं करता येईल. आपल्याला जे एक टार्गेट दिले गेलेलं आहे सर्वांच्यासाठी, मला वाटतं ते प्रशासनामधून ते टार्गेट सर्वांच्या पद्धतीने आता पोहोचते की आपण 2022 पर्यंत शेतकऱ्याचं उत्पन्न डबल करायचं, आपल्याला शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करायची. पण डबलिंग द फार्मर, उत्पन्न डबल करणं, उत्पन्न दुप्पट करणं, हे खरं म्हणजे एका एक पीक घेऊन होणं, हे थोडस जरा ते उद्दिष्ट काढणं थोडस अडचणीच वाटतं. पण त्याच वेळेला आपल्याकडं ऍग्रोनॉमीचे काही प्रॅक्टिसेस आहेत, काही रणनीती आहेत, त्याच्यामध्ये पीक फेरपालट आहे, सापळा पीक आहे आणि आंतर पीक आहे, जर आपण निश्चित पद्धतीने याचा आपण उपयोग घेऊ शकतो. आजचीच बातमी तुम्ही अशी वाचली असेल की तांदूळवाडी येथील काही शेतकरी जो आहे त्याने 29 गुंठ्यामध्ये काहीतरी मला वाटतं 130 काहीतरी टन असं उत्पन्न ऊसाचं काढलेलं आणि त्यांना त्याच्यामध्ये सुद्धा एक आंतरपीक घेऊन ऊसामध्ये आंतरपीक घेऊन ते सुद्धा उत्पन्न घेऊन काहीतरी पैसे पण कमवून उत्पन्न मिळेल. मी अजून व्यवस्थित बातमी वाचलेली, फक्त मी हेडलाईन वाचले म्हणून कोणा सांगतोय. म्हणजे मला सांगायचं की इथं आंतरपीक फक्त तुम्हाला उत्पन्न तर देतच पण पीक कीड नियोजनामध्ये सुद्धा फार महत्वाचं मोलाचं स्थान होतं. कारण काय होतं की ज्या वेळेला पीक फेरपालट करतो आपण, एकदलाला द्विदल, द्विदलाला एकदल, हे पूर्वीपासून आलेलं जे सूत्र आहे ते सूत्र फार महत्वाचं आहे. याच्यामुळे काय होतं की जे यजमान पीक आहे ते पुढच्या वेळेला अन्न साखळी आपण तोडतो, पुढच्या वेळेला ते अन्न मिळतच नाही. ज्या ज्या वेळेला हे तुम्ही अन्न साखळी तोडण्याचा प्रयत्न कराल त्या त्या वेळेला त्या किडीला डिस्टर्बन्स येतात आणि जेवढ्या किडीला डिस्टर्बन्स येतील, जेवढे किडीची सेट होण्याची किंवा किडीला स्थिर स्थावर होण्याची जी तुम्ही जो वेळ दिला जातो, आणि हे मी जरा जास्त तुम्हाला आम्ही खरीप आणि रब्बी हंगामामध्ये असणाऱ्या किडीच्या बाबतीत सांगतो. कारण या याच्यामध्ये या ज्या किड्या, उदाहरणार्थ लष्करी आळी आहे, उदाहरणार्थ रस शोषणाऱ्या आळी आहेत, उदाहरणार्थ हरभऱ्याची घाटी आळी आहे, इथं पीक फेरपालट हा फार महत्वाचं आणि मोलाचं स्थान आहे. कारण ज्या वेळेला तुम्हाला इथं जर ते अन्नच मिळालं नाही पुढच्या सीझनमध्ये, पुढच्या हंगामामध्ये, तर निश्चित पद्धतीनं ती किडीमध्ये डिस्टर्ब होतो, अपसेट होते किड, आणि हीच किड अपसेट झालेली नंतर तुम्ही एखादा रासायनिक कीटकनाशक जरी फवारलं तरी चालेल किंवा एखाद्या जैविक कीटकनाशकाला सुद्धा ती बळी पडून जाते आणि अशा पद्धतीने किडींचं नियोजन केलं जातं. मग त्याच्यामध्ये काही आपल्याला त्यांनी दिलेल्या रणनीती आहेत, त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर कापास कापसामध्ये जर आपण रबी ज्वारी किंवा मका याची जर पीक बरोबर जर फेरपालट केली तर रस शोषणाऱ्या किडीचं प्रमाण कमी होतं. कालच मी तुम्हाला सांगितलं की ज्वारी आणि मका हे फार महत्वाचं आहे. ज्वारी आणि मका हे का महत्वाचं आहे, कारण ज्वारीवर जो आता इथून पुढे रबी ज्वारीवर जो एक मामा येतो त्या माव्याला खाण्यासाठी एक मोठा, आम्ही काल तुम्हाला सांगितलं की ऑस्ट्रेलियन लेडी बर्ड किंवा काची कीड आहे त्या तयार होतो आणि हे सर्वांनी पाहतो आपण शेतावर जेव्हा आपण जातो तेव्हा ते पाहतो. आणि हाच काची किडा कापूसामधला असलेलं किंवा हरभऱ्यामधल्या असलेल्या रस शोषणाऱ्या किडींच्यावर सुद्धा तो नियंत्रण करतो. तसेच पेरिमीटर ट्रॅप पद्धती एक आता नवीन पद्धत किंवा नवीन म्हणण्याच्या जुनीच आहे पण त्याला आता नवीन थोडंसं नाव देऊन किंवा नवीन संकल्पना देऊन घेतलेलं आहे की पिकाच्या शेताच्या चौबाजूनी आपण एक बॉर्डरवर कसं आपण सैन्य उभा करतो तसं हे पिकांचं दुसऱ्या पिकांची लागवड तयार करणं आणि आपलं मुख्य पीक वाचवणं हे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो मध्ये आपण किंवा झेंडू जर आपण लावला तर ते सुदूरकृमींचा जो प्रॉब्लेम आहे ज्याचा आता फार मोठ्या प्रमाणामध्ये पॉली हाऊसमध्ये पण हा प्रॉब्लेम चालू आहे, किंवा आपल्याकडे जो कराड आणि मला वाटतंय कोल्हापूर जयसिंगपूर या इथं सुद्धा जे काही पॉली हाऊसेस आहेत तिथं सुद्धा मी सुदूरकृमींचे बरेचसे प्रॉब्लेम ऐकलेले शेतकऱ्यांचे कडून, तर अशा ठिकाणी सुद्धा आपण हे बॉर्डर पीक किंवा त्याला सीमा पीक आपण असं म्हणतो ते आपण लावून आपण तिथं कंट्रोल करू शकतो. झेंडू हे फार महत्वाचं आहे कारण त्याच्या मुळापासून निघणारी जी विषारी द्रव्य आहेत ते त्या सुदूरकृमींना त्यांची लाईफ सायकल डिस्टर्ब करतात, अपसेट करतात, तसेच त्यांना मारून पण टाकतात. आणि कोबी आणि फुलकोबी या पिकामध्ये दर 17 ओळीनंतर जर आपण एखादी मोहरीची ओळ घेतली तर जो कोबी आणि फुलकोबीमध्ये म्हणजे फ्लॉवरमध्ये एक आपण डायमंड बॅक मॉथ किंवा ठिटक्याचा पतंग जे म्हणतो, म्हणजे हा पतंग म्हणजे तसं हे शास्त्रीय नाव घेण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की बाजारात गेले गेल्या जो कोबी पहिल्यांदा ग्राहक बाहेर फेकून देतो तो सगळा त्या डायमंड बॅक मॉथ किंवा ठिटक्याचा पतंग यांच्या आळीने खाल्लेला असतो. कारण सगळे ओल पडलेले असतात कोबीला वरून छिद्र दिसतात. तर याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मोहरी थोडीशी अगोदर 3 आठवडे पेरावी लागते. कारण मोहरीवर याचा पॅरासिटॉइड किंवा याचा मी काल सांगितलं परभक्षक कीटक येऊ शकतो. तसेच या मोहरीच्या पानावर याच
किडीची जी मादा अवस्था आहे ती अंडी घालते, आणि जर आपण हेच मोहरी पीक जर आपल्याला अगोदर समजलं की हे 3 आठवडे आपण लावलेलं आहे त्याच्यावरच त्याचे अंडे बसलेले, तर आपण त्याच्यावर एखादी रासायनिक कीटनाशक किंवा एखादं जैविक कीटनाशक त्याच्यावर जर फवारलं, म्हणजे थोडक्यात इथं सांगायचं काय की इथे एक आपण चतुराईनं जातोय की आपलं मुख्य पीक वाचवण्यासाठी आपण एका बॉर्डर पिकाचा बळी देतोय, मुख्य पीक वाचवण्या कडे किडी आकर्षित न होता सोल्जर प्रमाणे बॉर्डर पिकाकडे ह्या किडी वळवल्या जातात आणि त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने सुद्धा नियंत्रण होऊ शकतं. चला पुढे चला. तसेच एरंडी चवळी मूग आणि मका पीक पिकाची जसं मगाशी सांगितलं चवळी आणि एरंडी हे सुद्धा एक फार महत्वाचं आहे की ज्याच्यामुळे पॅरासिटॉइड्स आणि परभक्षी कीटक मोठ्या प्रमाणात येतात. आणि याचा अजून एक महत्वाचं म्हणजे की याच पिकाकडं ही जी केसाळ आळी आहे उंट आळी यांच्या ज्या मादा आहेत त्या त्या त्याच पिकावर जाऊन अंडी घालतात, त्यांच्या पानावर अंडी घालतात. म्हणजे आपल्यासाठी एक एक लक्षात घ्या की आपण जे पुढे जाऊन तर केमिकल घेणारच आहोत रासायनिक घेणारच आहोत, पण हे जर पद्धती आपण जर असं व्यवस्थित वापरत गेलो तर त्या रासायनिक कीटकनाशकांची मात्रा पण आपल्याला कमी करता येईल आणि रासायनिक कीटकनाशक कुठं मारायचं हे सुद्धा आपल्याला ठरवता येईल. कारण आपल्याला मारायचं रासायनिक कीटकनाशक किंवा जैविक कीटकनाशक जर आपण घेतलं तर या एरंडीवर एखादं आपण मारून जर घेतलं तर ते त्या किडी आपल्याला तिथंच अलगच सापडतील, ट्रॅप होतील, म्हणून ते सापळा पिकासारखी त्यांची आपण व्यवस्था सांगू शकतो. सूर्यफूल हे सुद्धा एक सापळा पीक म्हणून अत्यंत प्रभावी आहे, कारण सूर्यफुलाची तुम्ही पानं जर बघितलं असाल तर ती फार मोठी असतात. शिवाय सूर्यफुलाच्या त्या पूर्ण त्या पिकाच्या रचनेनुसार बऱ्याचशा किडी त्या सूर्यफुलावर जाऊन अंडी घालतात, त्याच्या मादा अंडी घालतात, त्यामुळं त्यांचं सुद्धा इथं सापळा पीक म्हणून लावणं फार महत्वाचं आहे. आणि सापळा पीक हे मुख्य पिकाच्या 15 ते 20 दिवस अगोदर लावणं खूप गरजेचं आहे. शिवाय सापळा पीक हे ज्यावेळेला आपल्याला कळेल की याच्यावर कीड आलेली आहे ते सापळा पीक नष्ट करणं हेही तितकंच महत्वाचं आहे, नाहीतर तेच सापळा पीक आपल्यासाठी डोकेदुखी बनवू शकेल, म्हणून हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आंतरपिकं घेणं, जसं एकदल आणि द्विदल आंतरपिक आपण घेतो त्याच्यामुळे सुद्धा पिकांच्या मध्ये पर्यावरणामध्ये सगळे बदल होतात. आंतरपीक हे फार महत्वाचंच आहे. आता आम्ही ऊसामध्ये सुद्धा पाहतोय की ऊस आणि बटाटा जर आंतरपीक आहे किंवा ऊसामध्ये हरभरा आहे, ऊसामध्ये कांदा आहे, ऊसामध्ये कोथिंबीर आहे, या आंतरपिकामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न तर वाढतंच, पण बरोबर त्याच गोष्टीने हे सुद्धा पीक कीड नियोजन सुद्धा निश्चित पद्धतीने करता येतं. त्यामध्ये आपण आता जर रबीमध्ये बघितलं तर हरभऱ्यामध्ये मोहरी एकाच 3 प्रमाणात किंवा हरभऱ्यामध्ये धने घ्या, हरभऱ्यामध्ये ज्वारी घ्या, या प्रमाणात जर लागवड केली तर घाटी अळीचं प्रमाण प्रादुर्भाव कमी होतो. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की ही काही एकच मेथड घाटी अळीसाठी कमी करणार नाहीये, पण ही मेथड जर दुसऱ्या मेथड बरोबर जर वापरली, म्हणजे ही जर पद्धती दुसऱ्या बरोबर आपण वापरली, जसं मी आता तुम्हाला ट्रॅप बद्दल काही सांगणार आहे, काल मी तुम्हाला जैविक कीड याच्याबद्दल तुम्हाला सांगितलं आणि रासायनिक कीटनाशकांच्या बद्दल आपण तर उद्या डिस्कशन करणार आहे, पण ही जर मेथड अजून एक त्याच्यामध्ये जर असेल तर निश्चित पद्धतीने अजून प्रभावी पद्धतीनं त्या किडीचं नियोजन करता येऊ शकतं. वांगी पिकामध्ये सुद्धा कोथिंबीर मेथी केल्याचं शेंडी पोखणाऱ्या किडींचा सुद्धा बंदोबस्त करतो. आणि ऊसामध्ये तर माहित आहे की कांदा लसूण कोथिंबीर यामुळे सुद्धा खोड किडीचं सुद्धा नियोजन होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय की या किडी या सगळ्या पद्धती आपण जे आपण आता तुमच्या पुढे सांगतोय त्या सगळ्या महत्वाच्या आहेत आणि त्या सप्लिमेंटरी म्हणून एक पूरक म्हणून जसं पथ्य पाळतो आपण आहारामध्ये एखादे आपण औषध घेतल्यानंतर ते पथ्य पाळल्यानंतर अजून त्या रोगाचं प्रमाण आपल्या शरीराचं कमी होतं, तसं हे एक मशागत पद्धतीचा एक आपण वापर करू शकतो. तसेच काही वनस्पतीजन्य घटकांचा सुद्धा वापर करणं फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सर्वांना माहित असेल मला वाटतं कृषी विभागामार्फत हा मोठा प्रोग्राम केला जातो, निंबोळे अर्क असं तयार करायचा, त्याची तुम्ही प्रोसिजर पण इथं लिहिलेली आहे, तुम्ही पाहू शकताय की निंबोळ्या विकत घेऊन सॉरी वेचून त्याच्यावरची साल काढून त्या वाळवून बारीक मिक्सरमध्ये करून सुती कापडामध्ये बांधून जर 12 तास भिजत ठेवणं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये साबणाचा चुरा जरी त्याच्यामध्ये किंवा साबणाची पेस्ट जरी त्याच्यामध्ये मिसळली तर आणि त्याचं शेवटी 100 लिटरचं जर मिश्रण बनवलं तर घाटे अळीसाठी सुद्धा हे अत्यंत प्रभावी निंबोळी अर्क सुद्धा असं बनवू शकतो. कारण निंबोळी अर्काचे 2 फायदे आहेत सर्वांना मी याच्यासाठी नमूद करून सांगतो. कारण मागच्या वर्षी जो लष्करी अळीचा मोठा प्रॉब्लेम झाला आपल्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त निंबोळी अर्कामुळेच बरीचशी ठिकाणी जे लष्करी अळीचं नियोजन झालेलं आहे. निंबोळी अर्काचे 2 फायदे आहेत, ते म्हणजे एक तर निंबोळी अर्क हे रिपेलंट म्हणजे बाजूला करणार ज्याच्या वासामुळं ज्याच्या असलेल्या एका गुणधर्मामुळं मादा त्यांची अंडी घालू शकत नाही, तो एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे निंबोळी अर्काचा. आणि दुसरा गोष्ट निंबोळी अर्का मारलेल्या पानावर जर अळीनं खाल्लं तर ते पोटामध्ये जाऊन त्याच्यामध्ये सुद्धा अळीचा सर्वनाश करता येतो, अळीचा बंदोबस्त करता येतो. त्यामुळे निंबोळी अर्क हे फार महत्वाचं वनस्पतीजन्य घटकांचा आपण वापरामध्ये येऊ शकतो. तसेच एक आहे दुसरा आहे ते दशपर्णी अर्क. मला वाटतं सर्वांना हे पण माहित आहे की दशपर्णी अर्क ज्याच्यामध्ये 10 प्रकारच्या वनस्पतींचा आपण वापर करतो आणि त्याच्यामध्ये कडुलिंब आहे, करंज आहे, निरगुडी आहे, गुळवेळ आहे,
रुई, सीताफळ, एरंड, पपई, लाल कणेरी. आता बऱ्याच ठिकाणी असं एक आम्ही पाहिलेलं आहे, शेतकरी काय करतात की जे जे काय भेटेल ते ते सगळं दशपर्णी मार्ग म्हणून घेतलं जातं. पण थोडस तुम्ही या वनस्पतीच्या इथे लिहिलेलं त्याच्याकडे बघा की प्रत्येक वनस्पतीमध्ये काहीतरी एक कीटनाशकाचा गुण आहे. जसं की कडुलिंब आहे, करंज आहे, त्याच्यामध्ये कडूपणा आहे, काही जणांमध्ये तुरटपणा आहे, सीताफळ सारख्या याच्यामध्ये सुद्धा टॉक्सिन्स आहेत, म्हणजे विषारी काही घटक आहेत. तर हे सुद्धा जर आपण घटक एकत्र करून गाईचं शेण आणि गोमूत्र मिश्रण करून आणि जरुरी प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी घेऊन ही आंबोट ठेवणं फार गरजेचं आहे. आणि आंबोट जो 8 ते 10 दिवस आपण ठेवणार आहे त्याच्यामध्ये रोज ते घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवून त्या बॅरेलमध्ये आपण एखादी काठी घेऊन ते ढवळावं लागतं. पुन्हा तसंच ठेवून त्याच्यातलं जर 125-130 प्रतिपंपाला जर आपण 1-15 लिटर किंवा 10 लिटर पंपाला आपण जर घेऊन जर ते मारलं तर ते सुद्धा एक रिपेलंट म्हणून काम करतं. ते सुद्धा एक परमात महत्वाचं महत्वाचं कीड नियोजनासाठी फार महत्वाचं काम करू शकतं. तर असे दशपर्णी निंबुळी अर्क हे सुद्धा वनस्पतीच्या घटकांचा फक्त वापर आहे. फक्त याच्यात एकच आहे, थोडस त्याच्यामध्ये एकच नोट आपल्याला लक्षात घ्यायचं की हे करत असताना त्या वनस्पती आपल्याकडे तेवढ्या पाहिजेत. नाहीतर काय की मग लोक एकदा त्याच्या पाठीमागे लागले की ती सगळेच वनस्पती ओरबडून टाकतात. जसं त्या आपट्याच्या पानाचं होतं, दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं म्हणून आपट्याचं झाडच संपवून टाकायचं. तसं ते न करता मला असं वाटतं की हे जे काही झाड आहेत ही जर जास्त प्रमाणात असतील तर ह्याच्यातला आपण एखादा अर्क किंवा कमी प्रमाणामध्ये अर्क आपण करू शकतो आणि तो मारू शकतो. कारण त्याचा एक थोडा तो ड्रॉबॅक पण आहे की ते पर्यावरणाला तिकडामध्ये जी पानं ओरबडून घेऊन इकडे आपण कीड नियोजन करतोय, थोडासा तो एक त्याच्यामध्ये महत्वाचा भाग आहे. आता थोडस आपण एक या सगळ्या मशागती पद्धती किंवा वनस्पतीजन्य घटकांच्या पद्धतीकडे आपण आता बोललो गेलो. एक थोडस आता यांत्रिकी पद्धतीमध्ये बोललो गेलो ज्याच्यामध्ये आम्ही स्वतः आता काम पण केलेलं आहे आणि ते म्हणजे याच्यामध्ये किडींची हाताने वेचणी करणं किंवा किडींच्या साठी आपल्याकडे काही ट्रॅप्सची काही गरज आहे का, त्याच्यामध्ये काही सापळ्याची गरज आहे का. आणि हे तुम्हाला मी सांगतो की हेच तुम्हाला सर्वांना, तुम्ही जे सर्व लोक आज फील्ड लेवल काम करताय, तुमच्या समोर जे शेतकरी आहेत, मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की शेतकऱ्यांना पहिल्यांदा विश्वास द्यावा लागेल आम्हाला की हे या पद्धतीनं सुद्धा कीड नियोजन होऊ शकतं. आणि हे आम्ही केलेलं आहे, आम्ही यासाठी याच्या पुढच्या ज्या 2-3 स्लाइड्स आहेत ते आम्ही काय इथं प्रयोग केलेला आहे, आम्ही इथं कशा पद्धतीने सांगितलं. आणि जेव्हा लोकांना कळालं की याच कारणामुळं माझ्या शेतामध्ये ही कीड होती, माझं नुकसान होतं, एकदा शेतकऱ्याला कळालं की तो ऑटोमॅटिक तो मेसेज व्हायरल होतो त्या लोकांच्या मध्ये आणि म्हणून लोकांना ते समजून जातं, लोकांना ते समजत जातं आणि त्याचा प्रसार ऑटोमॅटिक केलं, त्याचा आपण करण्याची फक्त गरज नाही. फक्त आपण एकच गोष्ट आपली अशी आहे की आपण यांना फक्त विश्वास देणं किंवा हा या गोष्टीमुळे निश्चित पद्धतीनं कीड नियोजन होऊ शकतं. तर त्याच्यातली पहिली यांत्रिक पद्धत म्हणजे आपण सांगू शकतो ते म्हणजे किडीच्या हाताने वेचणी करणं. खरं तर हे दिसायला साधं आहे, सोपं आहे, पण हे कोणीही करत नाही. आणि याच अनुषंगानं मी तुम्ही इथं पाहू शकताय प्रेझेंटेशन मध्ये थोडस जरा तुम्ही हे पाहू शकताय की तिथे तारीख लिहिलेली आहे आणि ती तारीख आहे 10 ते 11 जून 2020. लोहगाव म्हणून गाव आहे आमच्या इथं जवळ 1.5-2 किलोमीटरवर आणि टायमिंग मी लिहिलेलं आहे. मला वाटतं टायमिंग दिसतंय की नाही काय माहित नाही, पण 8 वाजताच ते टायमिंग आहे. तर तुम्ही इथं पाहताय का फोटोमध्ये, तर आम्ही सगळे आमची टीम इथं आमची टीम सगळी एका निंबाच्या झाडाच्या पुढं आहोत. खरं तर हा जून महिन्यातला दिवस आहे, त्याच्यामुळे तिथे हुंगणीच आम्ही त्यावेळेला असलेले किडीचे हे असं आम्ही गोळा केलेले होते किडी. तर हे किडी हाताने गोळा करणे याच्यामध्ये काय आहे, तर ही जी हुंगणी कीड आहे इथं लोकां इथं हुंगणीचा फार मोठा प्रॉब्लेम आहे. लोकांना हे माहितच नव्हतं की ही हुंगणी कीड कुठून येते किंवा हुंगणी किडीचा माझ्या ऊसामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव का होतो. ज्यावेळेला आम्ही त्यांना हे दाखवलं तेव्हा ते पहिला पटलं नाही, दुसऱ्यांदा पटलं नाही, पण ज्या वेळेला आम्ही नंतर सतत सांगत गेलो की तुमच्या शेतामध्ये जे बांधावर असणारी जी कडुलिंबाची झाडं आहेत किंवा ज्याच्यामध्ये बावळीची झाडं आहेत, चंदनाची झाडं आहेत, वडाचं झाड आहे, पिंपळीचं झाड आहे, या सर्व झाडांच्या वर ही रात्री उमणीची कीड या मे जून महिन्यामध्ये येऊन बसते आणि तिथेच ते त्यांचं नर मादीचं मेनू मधून मादी जाऊन अंडी घालते, त्याची उमणी बनते, तो ऊस खाते. ज्या वेळेला आम्ही सर्व सांगण्यात आलं त्या वेळेला किडीच्या हातानं वेचणी करत गेलो आणि विश्वास बसणार नाही की एकेका शेतामधून एकेका वेळेला आम्ही 400 ते 500 बीटल्स म्हणजे एखादे 400 ते 500 भुंगेरे आम्ही एकत्र करून शेतकऱ्यांच्या समोर ठेवले. आणि मग ज्याला 2 दिवस झाले 4 दिवस झाले ही लोक रोजच येतात आमच्या इथं रात्री आणि हे किडे गोळा करतात. नेमकं काय बघायला जेव्हा शेतकरी आले तेव्हा त्यांचा विश्वास बसला की हा या पद्धतीने याचं किडीचं नियोजन होऊ शकतं. त्यामुळं थोडक्यात सांगायचं काय म्हणजे की हा एक छोटा एक्सपेरिमेंट झाला, पण तो छोटा एक्सपेरिमेंट मोठ्या पद्धतीने असं झाला की लोक नंतर त्यांच्या शेतामध्ये जाऊन ते दिवा लावणं,
ट्रॅप लावणं ज्याला शक्य नाही त्यानं घराजवळचं निंबा झाड आहे त्याच्यावर जेवढे निंबा जेवढे आहेत तेवढे त्यांना मारून टाकलं. अशा संदर्भामध्ये एक ती मोहीम चालली आणि त्याच्यामुळे हुंडीचं नियंत्रण भले या वर्षी थोडा जरा पाऊस जास्त असल्यामुळे हुंडीचं एवढी डोकेदुखी नाहीये, परंतु निश्चित पद्धतीने त्याचं सुद्धा नियंत्रण करण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे. प्रत्येक शेतकऱ्यांना जवळ 300-400-500 पर्यंत आम्हाला भोंगे शेतकऱ्यांनी गोळा करून आणून दिले. चला पुढे. तर या संदर्भामध्ये भारतीय ऊस संशोधन संस्थेने एक ट्रॅप तयार केलेला आहे आणि त्याचं सापळा म्हणून आपण त्याला म्हणू शकतो की त्या सापळ्यामध्ये दोन्ही प्रकारचं एकत्रीकरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचं एकत्रीकरण एवढ्यासाठी केलेलं आहे की मार्केटमध्ये जे ट्रॅप्स भेटतात त्याच्यामध्ये प्रकाश एक तर असतो किंवा एखाद्या ट्रॅप्स मध्ये आपण गंध सापळे पण म्हणतो किंवा फेरोमेन असं म्हणतो, पण या आम्ही या संस्थेमध्ये शास्त्रज्ञांनी हे अशा प्रकारचं दोन्हीचं एकत्रीकरण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाईटही आहे आणि गंधही आहे म्हणजे या दोन्हीचं बी एकत्र केलेलं आहे आणि हा खास हुंगणीसाठी पहिला हा बनवण्यात आलेला आहे आणि नंतर याच्यामध्येच मॉडिफिकेशन करत जसं शेतकऱ्यांच्या शेतावर आम्ही गेलो. मी काल सांगितलं की जेव्हा शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण एखादी टेक्नॉलॉजी घेऊन जातो त्यावेळेला बरेचसे रिप्लाय बरेचसे प्रश्न जे आपल्या लॅबमध्ये आपल्या प्रयोगशाळेमध्ये कळत नाहीत ते प्रश्न तिथे येतात आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी जेव्हा आपण एखाद्या टेक्नॉलॉजीकडे जातो तेव्हा ती टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स होऊन मग शेतकऱ्यांच्या जवळ जाते. आणि तसं याही टेक्नॉलॉजी झालं की टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्या पर्यंत गेली हुंडीसाठीच गेली हुंडी नियंत्रणासाठी, पण नंतर आम्हाला याच्यामध्ये बरेचसे तुम्ही मॉडिफिकेशन आले आणि मॉडिफिकेशन करून आता हा ट्रॅप ऊसामधील किंवा उत्तर पिकामधील सर्व किडींना पकडण्यासाठी हा ट्रॅप असा एक प्रभावी ट्रॅप म्हणून आपण त्याला आता ऍडव्हान्स म्हणून केलेली आहे. तर या ट्रॅप मध्ये तुम्ही बघू शकता की वर किंवा मी थोडस इथं मी ट्रॅप लावलेला आहे माझ्या लॅब आमच्या इथं प्रयोगशाळेमध्ये की जस्ट तुम्हाला इथं दिसण्यासाठी तुम्ही तो पाहू शकताय. सर्वांना दिसतंय का? आवळे सर दिसतंय का? दिसतंय का तुम्हाला? हा ठीक आहे. तर या अशा पद्धतीने इथं असा ट्रॅप हा तयार केला गेलेला आहे. प्लास्टिकचं पूर्ण मटेरियल आहे आणि त्याच्यामध्ये सीएफएल चा बल्ब आहे जो 15 वॅटचा किंवा 9 वॅटचा जरी सीएफएल चा बल्ब जरी किंवा कुठलाही पांढरा प्रकाश असणारा बल्ब जरी आपण बल्ब लावला तर तोही एक प्रभावी म्हणून तो वापरू शकतो. शिवाय माझ्या इथं फ्लॅप्स आहेत. तर या फ्लॅप्स असल्यामुळं किडी याला धडकून खाली पडतात. त्या खालच्या असलेल्या या कलेक्शन ट्रॅप मध्ये ते गोळा होतात आणि गोळा झालेले गुंगेरे आपण याच्यामध्ये गरम पाण्यामध्ये आपण बुडू शकतो. बऱ्याच ठिकाणी असं लिहिलेलं आहे की रॉकेट मिश्रित पाणी घ्या किंवा कीटकनाशक मिश्रित पाणी घ्या, पण ते मी पुन्हा तेच सांगितलं की शेतकऱ्यांचे सगळे प्रॉब्लेम्स असे आले होते की शेतकरी स्वतः सांगायला लागला की जेव्हा आपण हे भुंगेर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गोळा होतात आणि तेव्हा जे आपण जेव्हा रॉकेट मिश्रित पाणी किंवा एखादं कीटनाशक त्याच्यामध्ये टाकून त्याला मारतो आपण आणि तेच भुंगेरे आपण उकिरड्यावर किंवा रस्त्यावर टाकून देतो आणि ते भुंगेरे खायला कावळे किंवा मांजर हे जे बाकीचे जे परभक्षी आहेत हे त्याला खायला जातात आणि त्यांच्या पोटामध्ये ते कीटकनाशक किंवा ते रॉकेल त्यांच्या पोटामध्ये जातं. तर बरेच शेतकरी आम्हाला सांगायला की साहेब असं होतंय. तर याच्यासाठी आपण एक म्हणून दुसरं त्याच्यामध्ये सांगण्यात आलं की गरम पाणी जरी आपण त्याच्यामध्ये ओतलं नसतं तरी ते किडे मरून जातात कारण ते निशाचर किडे त्यांना असंही दिवस त्यांची कार्यशक्ती थांबलेली असते. त्यामुळे गोळा झालेले भुंगेरे जे आहेत ते गरम पाण्यामध्ये बुडवावेत कारण आपण केलेल्या कुठल्याही पद्धतीमुळं पर्यावरणाला म्हणजे तिसराच कोणाला तरी त्याचा अपाय होऊ नये हे फार महत्वाचं आहे आणि म्हणून हा प्रकाश सापळा फार महत्वाचा म्हणून आपण आता आपण शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये देतोय आणि त्याचं आम्ही डेमॉन्स्ट्रेशनही घेतलेलं आहे जसं मी तुम्हाला मी पुढे सांगणार पण आहे. आणि हे एक चांगल्या पद्धतीनं त्याची मोहीम जर सगळ्यांनीच केली तर निश्चितपणे त्याचं नियोजन करण्यामध्ये आपण कंट्रोल शकतो. शिवाय खालचा जो ट्रफ आहे जो कलेक्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये ते तिथून ते भुंगेरे पर उलटे मागे ओढून जाऊ शकत नाहीत कारण त्याच्यामध्ये जो फनेल आहे मधला जो नरसाळा आहे त्या नरसाळीची आपण जी खालची जी घसरण जी त्याचा जो अँगल दिलेला आहे तो इतर किडींना वर येऊन पण देऊ शकत नाही आणि ती स्वतः दुसरी किड पण त्याच्यातून बाहेर जाऊ शकत नाही. तर अशा पद्धतीनं हा एक ट्रॅप तयार झालेला आहे. आता शेतकऱ्यांना समजा हा ट्रॅप मिळतच नसेल किंवा शेतकऱ्यांच्यासाठी हा ट्रॅप जर नसेल तर सिम्पल साधा आपल्या घराच्या बाहेर एखादा बल्ब लावावा त्याच्या खाली छापडी सारखा जसं आपण क्रॉस करतो अधिक चिन्हासारखा एखादा दोन छापडे घेऊन त्याच्यामध्ये क्रॉस करून
जरी त्याची ठेवल्या आणि ते त्याच्या खाली लटकून ठेवून खाली एखाद पाणी भरलेलं भांड जरी ठेवलं होतं ते किडी तिथे येऊन पडतील. म्हणजे थोडक्यात की जितकं पद्धतीने आपल्याला हे करता येईल त्या पद्धतीने सुद्धा हुमणी बुंगेरेच करू शकतो. आता हे हुमणीसाठी आता रबीमध्ये सुद्धा हुमणीचा प्रादुर्भाव येतोय आता एक हे दिसून आलेलं आहे आम्हाला. हरभऱ्यामध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम आहे कारण काही बुंगेरे उशिरा जमिनीतून बाहेर येतात. तस जर समजा दुसऱ्या किडींसाठी आम्हाला वापरायचं असेल तर ते त्याही वापरू शकतात. जसं की मादी कीटक आहेत किंवा पतंगवर्गीय कीटक आहेत या कीटकांच्या साठी सुद्धा कारण ते प्रकाशाकडे आकर्षले जातात आणि याच्यामध्ये अलगत येऊन पकडले जातात. त्यामुळे हा ट्रॅप सर्व कीटकांना इथं मारण्यासाठी निश्चित आपल्याला वापरता येईल. आणि याच ट्रॅपच्या खाली अजून एक जर आपण हँग करून जर दुसरा असा एक ट्रॅप जर त्याच्यामध्ये तयार ठेवला जसं मी तुम्हाला तेही तुम्हाला मी दाखवतो की जर तेही जर आपण तिथं केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला ऊसावरच्या खोडकिडी आहेत किंवा ज्वारीवरची खोडकिडी आहे गव्हावरची खोडकिडी आहे त्यांची सुद्धा पतंग आपण इथे निश्चितपणे करू शकतो. या ट्रॅपची जी रेंज आहे किंवा या ट्रॅपचं जे आपण म्हणतो की एक विस्तार आहे तो एक हेक्टर क्षेत्रासाठी एक ट्रॅप पुरेसा आहे. म्हणजे अडीच एकरला हा ट्रॅप जर लावला एक तरी ट्रॅप लावला तरी हा ट्रॅप मध्ये तो एरिया तेवढा तो कव्हर करू शकतो. शिवाय याचं जे फेरोमेन आहे ते फेरोमेन सेक्स फेरोमेन नाहीये. म्हणजे ते असं मादीला बोलवणं नराला बोलवणं अशा प्रकारचं फेरोमेन नाहीये. ते दोन्ही जेंडरला दोन्ही सेक्सला ते नर आणि मादीला दोन्ही बोलवतो. त्याच्यामुळे एक मोठ्या पद्धतीनं आपण याच्यामध्ये किडे गोळा करू शकतो. चला पुढे. तर हेच आम्ही इथं गेली 2 वर्ष आम्ही इथं हाच कार्यक्रम करतोय. तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय की हे मी गुगल मॅप वरून ह्याचा एक शॉट घेतलेला आहे आणि याच्यामध्ये जे काही गावं आहेत जे 7 गावांमध्ये हा आम्ही 3-3 शेतकऱ्यांना हा ट्रॅप आम्ही पहिल्यांदा दिले त्यांच्या शेतावर पहिल्यांदा घेतलं. जसं चिंचपूर आहे, लोणी, बाबळेश्वर, प्रवरानगर, राजुरी, आश्विदाड, फतेहाबाद, कोल्हार, ममदापूर कारण ही गावं इथे जवळपासच आहेत. जवळजवळ 10-15 किलोमीटर अंतरावर या सेंटर पासून गाव आहे. तिथले काही शेतकरी निवडले त्या शेतकऱ्यांना 3-3 शेतकऱ्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट पहिला ट्रॅप दिले. त्यांच्या शेतामध्ये जे ट्रॅप नेऊन लावले पहिल्या वर्षी आणि त्यांच्यातले असलेले जे किडे आहेत ते आम्ही तो गोळा करायला सुरुवात केली. आणि याचाच एक फायदा म्हणून जसं मी म्हणतो ना की धोरण ठरवावं लागतं किंवा एखाद्या वेळेला प्रशासनामध्ये पॉलिसीवाल्या लोकांच्या पर्यंत जेव्हा आपण ही जाऊन बातमी त्यांना कन्व्हिन्स करतो त्यावेळेला आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये यशस्वी झालो. त्यावेळेला कृषी विभाग राहता असेल, संगमनेर आहे, पंचायत समितीचे काही कृषी विभाग आहे, 3 तालुके राहता तालुका, श्रीरामपूर तालुका आणि संगमनेर तालुका या 3 तालुक्याचे विभाग तसेच आत्मा तसेच पंचायत समितीचे ती लोक कृषी विज्ञान केंद्र स्वतः कारखाना प्रवरानगर येथील कारखाना हे सगळंच एक एकत्रितपणे एक आमचा हा प्रोग्राम झाला. आणि या माध्यमातून आम्ही एकेका गावामध्ये 200-300 ट्रॅप आम्ही आत्माच्या माध्यमातून आम्ही त्यांना डिस्ट्रीब्युट केले. याचा फायदा असा झाला बाकीच्या गोष्टी धोरण जाऊन दे पण लोकांना आता समजू लागलेलं आहे की मे महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये मला हा ट्रॅप लावायचाच आहे आणि हा ट्रॅप लावल्यानंतर निश्चित पद्धतीनं हुमणीचं नियोजन होऊ शकतं. एकदा हुमणीचं नियोजन माझं भुंगेराचं नियोजन झालं की आळी मारण्यासाठी जरी आळी आली तरी मी आळी मारण्यासाठी कमीत कमी रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून मी तिला मारू शकतो. हा एक विश्वास या लोकांच्या मध्ये आता तयार झालेला गेले. चला पुढे. तर अशा पद्धतीनं 19-20-20-21 हे 2 वर्ष आम्ही हा प्रोग्राम बऱ्याच शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर जाऊन गेला. तुम्ही पाहू शकताय की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये एकेका शेतकऱ्याजवळ आम्ही भुंगे गोळा केलेले आहेत. 1100-1200-1500 भुंगेरे एका शेतकऱ्याजवळ गोळा केलेले आहेत. आणि याच केवळ गोष्टीतून या इथं हा प्रोग्राम सक्सेसफुल झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या कारखान्यावर किंवा दुसऱ्या ठिकाणी हा प्रोग्राम सेटअप केला, इन्स्टॉल केला आणि तिथंही अशाच पद्धतीचे रिझल्ट येऊ लागले. आणि याचमुळे महाराष्ट्रामध्ये एक भुंगेरे विकत घ्यावे कारखान्यांनी याची एक स्कीम थोडीशी बनवण्यात आली आणि मग ते भुंगेरे विकत घेण्याची स्कीम चालू झाली. जरा पुढे घ्या, पुढचा एक फोटो आहे. अशाच पद्धतीनं तुम्ही इथं बघू शकता की ही टेक्नॉलॉजी आम्ही म्हणजे आपले जे महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखान्याचं जे जाळं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. तुम्ही पाहू शकता की इथं बिद्रिका सहकारी साखर कारखाना आहे, दत्तशिव शिरोळ सहकारी साखर कारखाना आहे, राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आहे, वारणा सहकारी साखर कारखाना, दालमिया शुगर्स कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, तसेच वाळवा येथील हुतात्मा किसन आहे साखर कारखाना, सोनिरा साखर सहकारी साखर कारखाना यांना हे ट्रॅप्स तर दिलेच पण यांना पर्टिक्युलरली सोनिरा साखर कारखाना किंवा दत्तशिरोळ साखर कारखाना इथं यांना हे डेमॉन्स्ट्रेशन सुद्धा आम्ही तिथं करून दाखवले. आणि याच्यामुळेच ही एक योजना तयार करण्यात आम्ही हे झालो की हे भुंगेरे आता कारखान्याने शेतकऱ्यांच्याकडून विकत घेतले आहेत. याच्यातून काय झालं की थोडस शेतकऱ्यांना एक आर्थिक आपण म्हणतो की थोडस 300 रुपये किलो 400 रुपये किलो हे असे भुंगेरे का विकत घेतले कारण त्याच्या माध्यमातून सुद्धा तरी शेतकरी जागृत होईल आणि पैसे मिळतात म्हणून तरी
सुनील भोंगेरे जर बोला करेल केवळ हीच एक योजना होती आणि ती एक सक्सेसफुल सुद्धा झाली. विशेष म्हणजे लोकांनी एकेका वेळेला बऱ्याच लोकांनी इतके पैसे मिळवलेले आहेत, एका कारखान्यातून 15,000-20,000 रुपये लोकांनी मिळवले आहेत, कारण इतके मोठ्या प्रमाणात भुंगेरे हे गोळा केले आणि या माध्यमातून हा ट्रॅप ही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत गेलाय. मला वाटतं सातारा जिल्ह्यामध्ये फलटण इथंही सुद्धा याचे आम्ही डेमॉन्स्ट्रेशन दिलेले आहे. बऱ्याच ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा डेमॉन्स्ट्रेशन दिले गेलं आणि कारखान्यांनी हे घेतलेले भुंगेरे काय केले, काही कारखान्यांनी तर ते म्हणजे तसेच तसेच ते बॉयलर वगैरे याच्यामध्ये टाकून दिले, ते तर नष्ट झाले, पण काही कारखान्यात त्याचं उत्तम असं खत पण बनवलं. तेही आम्ही शेतकऱ्यांना सांगितलं की उत्तम असं खत बनवू शकतो, एखादा खड्डा काय त्याच्यामध्ये भुंगेरे टाकून त्याच्यामध्ये थोडस युरिया टाकून ते खड्डा जर कुजवला तर 2-3 महिन्यामध्ये त्याचं चांगलं खतही बनवलं जातं. तसेच काही बारामतीच्या असलेल्या अॅग्रो फूड सेनी पोल्ट्रीसाठी आणि फिशरीसाठी त्या लोकांनी सुद्धा हे भुंगेरे पुन्हा कारखान्याकडून आणि काही दराने विकत घेऊन ते सुद्धा वापरण्यासाठी एक उत्तम प्रथिनांचा प्रोटीनचा सोर्स म्हणून हे भुंगेरे वापरले. थोडक्यात सांगायचे पार्श्वभूमी अशी की केवळ याच मेथडने आपण जर आपण एक फक्त गेलो तर एका किडीला आपण टार्गेट करत जर आपण गेलो तर 1-2-3 वर्षांमध्ये याची जागृती पण होते, शेतकऱ्यांना त्याची माहिती पण मिळत जाते, किडीचं नियोजन पण होत जातं आणि त्याच माध्यमातून थोडंसं पुढं आपल्याला जात जात नवीन अजून याच्यामध्ये काय करता येईल का, नवीन अजून याच्यामध्ये अभ्यास काही करता येईल का ते सुद्धा याच्यातून आम्हाला शिकायला मिळालं. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे होते, माझा ट्रॅक कोणतो चोरीला नेला, माझ्यातला बल्ब कोणी चोरीला ना, तर ते सगळे ऍडव्हान्समेंट आम्ही करत गेलो. बऱ्याच ठिकाणी एक बल्ब आम्ही लूज ठेवत होतो, तिथं तो बल्ब आता टाईट होता, अशा पद्धतीचे काही प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह करत गेलो. त्यामुळं मला असं वाटतं की 1-2-3 वर्षामध्ये आम्हाला एवढं तरी कळालं की ट्रॅप आणि प्लस एक जैविक कीटकनाशक जरी आता शेतामध्ये गेलं तर होमी आता डोकेदुखी होणार नाही किंवा होमी एवढा उपद्रव करू शकणार नाही. चला तर हेच थोडस याच माध्यमातून हे होतं की एकात्मिक कीड व्यवस्थापन आणि एकात्मिक रोग व्यवस्थापनामध्ये या मुद्द्यांचा फार महत्वाची गोष्ट आहे. त्याच्यामध्ये अजून एक ट्रॅपची माहिती थोडीशी द्यावीशी वाटते. तर हे ट्रॅप्स आहेत आपल्याकडे की ज्या ट्रॅप्स मधून प्लॉट सर्वांना माहित पण असतील याला वॉटर ट्रॅप्स असं म्हणतात. याच्यामध्ये अशा पद्धतीचे फनेल आहे आणि हे फनेल मध्ये पाणी भरावं लागतं आणि याच्यामध्ये हे छोटीशी जे गंध गोळी आहे त्याच्यामध्ये असे लावून जरी ठेवले तरी वॉटर ट्रॅप्स आपल्याला बऱ्याचशी जी खोडकिडी आहेत जसं म्हणजे ज्वारीमध्ये खोडमाशीचा पण एक मोठा प्रादुर्भाव आपल्या इकडे हा दिसून येतो. सोलापूर साईडला हा फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मोहळ वगैरे या भागामध्ये खोडमाशीचा फार मोठ्या प्रादुर्भाव होतो. तर तिथे हे वॉटर ट्रॅप्स जरी आपण लावले हे एकरी आपण 5-10 जरी वॉटर ट्रॅप्स आपण जर लावले याच्यामध्ये फक्त पाणी भरून ठेवायचं आहे आणि ती जी मादी आहे ती याच्यामध्ये पाण्याकरिता पडली की ती पाण्यातून ती पुन्हा काही बाहेर जाऊ शकत नाही का उडू शकत नाही किंवा त्यांचे पंख भिजलेले असतात. त्याच्यामुळं हे वॉटर ट्रॅप्स आपल्याला अशा पद्धतीनं 1-1.5-2 फूट उंचीवर काठीच्या साह्यानं जर आपण असं जमिनीमध्ये पुरून जर असे लावले तर हे वॉटर ट्रॅप्स सुद्धा एक फार चांगल्या पद्धतीनं निश्चित काम करू शकतात. एक अजून एक ट्रॅप्स आहे तो म्हणजे मला असं वाटतं की तो सर्वांना माहित आहे की तो आपल्या हरभऱ्याची घाटी आळी आहे त्याचं नियंत्रण करण्यासाठी हा आपण छोटासा सापळा आपण म्हणतो तो तसा आपण लावू शकतोय. हे एकरी 10-12 जरी सापळे असे लावले आणि याची जी गंधगोळी आहे ती सुद्धा त्याच्यामध्ये लावली आणि गंधगोळी दर 15-20 दिवसानंतर जरी बदलली तर मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये त्याचे पतंग येऊन पडतात आणि याच्यातून आपल्याला कळतं की माझ्या शेतामध्ये पतंग समजा जर 10 येत असतील रोज किंवा 15 येत रोज येत असतील तर मला आतापासूनच रासायनिक कीटकनाशक किंवा जैविक कीटकनाशकांची मात्रा मला ठरवली गेली पाहिजे. हेच फार महत्वाचं आहे कारण ज्यावेळेला आपल्याला आपल्या आपल्या टार्गेट पेस्टचं टार्गेट असलेल्या किडीचं आपल्याला जेव्हा आपल्याला सर्वेक्षण कळतं सर्वे कळतो त्याच वेळेला आपल्याला त्याचं नियोजन करायला पण सोपं जातं. तर हा एक ट्रॅप्स आपल्याला चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना अवेलेबल पण आहे मिळतो पण आणि त्याचं नियोजन पण करायला काही खूप सोपं आहे. तसेच पक्षी थांबे आता लावणं खूप गरजेचं आहे हरभऱ्याच्या पिकामध्ये कारण बऱ्याच वेळेला शेतकऱ्यांची एक थोडीशी जुनी पद्धत आहे किंवा म्हणण्यापेक्षा आपण शेतकरी पारंपरिक पद्धत आहे की आपला जो घरात राहिलेला शिळा भात आहे तो जरी हरभऱ्यामध्ये असं जरी विस्कटला तर ते भात खाण्यासाठी सुद्धा पक्षी येतात. पक्षी आले की ते हरभऱ्याची जी घाटी आळी आहे तिचं डोकं निमात असतं आणि तिचा बाकीचा शरीराचा भाग बाहेर असतो त्यामुळे ती पक्ष्यांच्या नजरेतून सुटत नाही आणि पक्षी तिला घेऊन किंवा तिला पकडतात खाण्यासाठी. तर हे सुद्धा पक्ष्यांना आपण आपल्या शेतामध्ये बोलवण्यासाठी सुद्धा पक्षी थांबे आणि तसे तो शिळा भात वगैरे जर एक पारंपरिक पद्धत आहे की ज्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ते सुद्धा ते कंट्रोल आपण करू शकतो.
तसेच एक प्युरे ट्रॅप्स पण आपल्याला एका कंपनीने तयार केलेले गेलेले आहेत, तर ह्याला आपण डेल्टा ट्रॅप्स म्हणतो. तर याचे त्रिकोणी छापडे मोठी असते, या छापडीला आपण असं फोल्ड करून त्रिकोणी पद्धतीने सुद्धा असे त्रिकोणी पद्धतीनं तुम्ही ट्रॅप्स तयार करू शकता अशा अशा पद्धतीनं. आणि याच्या मध्ये गंध गोळी जर ठेवली आणि याच्यावर एक स्टिकी डिंक जरी वावला किंवा ग्रीस जरी लावलं, फक्त त्या ग्रीसचा एकच प्रॉब्लेम येतो की त्याचा वास येतो. म्हणून ग्रीसच्या याच्यामध्ये थोडासा एखादा कापूर किंवा एखादा अत्तराचा जरी एखादा तिथं स्प्रे दिला तरी चालेल. तर हे ग्रीसचा असं जरी याला लावलं किंवा असं डिंक जरी लावलं तरी असे हे ट्रॅप सुद्धा जवळजवळ 20 ते 25 जर आपण याच्यामध्ये लावले तर याच्यामध्ये खोडकिडीची म्हणजे विशेष म्हणजे जे लेपिडोप्टेरस म्हणजे पतंगवर्गीय जी किडींची जी मादा आहे किंवा नर आहे ते एक चांगल्या पद्धतीने याचं इथं सुद्धा नियोजन केलं जातं. तसेच स्टिकी ट्रॅप सुद्धा आहेत, मला वाटतं पॉली हाऊस मध्ये बरेचसे जण स्टिकी ट्रॅप म्हणजे मोठ्या अशी कागदाची एक कार्डबोर्ड टाईप असं घेणं आणि त्याच्यामध्ये त्याला डिंक लावून पिवळ्या कलरचं जर असं लावलं तर ते सुद्धा आपल्याला रस शोषणाऱ्या ज्या किडी आहेत त्या रस शोषणाऱ्या किडींना नियंत्रण करत जातं. त्याच्यामध्ये आफ्री मावा आहे, तुडतुडे आहेत किंवा पांढरी माशी आहे, यांची सुद्धा ज्या स्थिर अवस्था आहेत त्यांचं सुद्धा तिथं चांगल्या पद्धतीने नियोजन केलं जाऊ शकतं. तर हे अशा पद्धतीनं काही ल्युअर्स मिळवणं काही ट्रॅप्स वापरणं या सगळ्या सप्लिमेंटरी जरी वाटत असल्या तरी या महत्वाच्या उपाययोजना आहेत की ज्या आपण जर केल्या तर निश्चित पद्धतीनं नियोजन हे केलं जाऊ शकतं. आणि तुम्ही आता स्क्रीन मोठी करा. हॅलो हा, आता इथं थोडस दाखवण्यात आलेलं आहे की एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापनामध्ये आपल्याला एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन एक फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटचा जो फाउंडेशन आहे ते आहे एका इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. ज्या वेळेला आपल्याला इंटिग्रेटेड न्युट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे मी हेच सांगतोय की ज्यावेळेला नत्रयुक्त खतांचा जेव्हा आपल्या पिकामध्ये किंवा शेतामध्ये जास्त वापर होतो त्या शेतामध्ये सगळ्यात जास्त किडी येतात, त्या शेतामध्ये सगळ्यात जास्त रस शोषणाऱ्या किडी असतात, त्या शेतामध्ये जास्त रासायनिक कीटकनाशकांची फवारणी केली जाते. त्यामुळे इंटिग्रेटेड न्युट्रिएंट मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये आता सिलिकॉनचा फॉर्म वापर करणं खूप गरजेचं आहे. वेस्ट डिकॉम्पोजर म्हणून आता जे नवीन आलेले आहेत आणि कोणाला जर माहिती पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही संपर्क पण माझ्याशी करू शकता की आता आमच्या दिल्लीची जी संस्था आहे ते दिल्लीच्या संस्थेत एक उसा डिकॉम्पोजर म्हणून त्यांनी कल्चर बनवलेला आहे आणि ते कल्चर आता महाराष्ट्रात सुद्धा अवेलेबल होईल. आणि ते लोकांनी जर आपले जे शेणखत आपण बनवतो किंवा आपलं कंपोस्ट बनवतो त्याच्यामध्ये जर ते ठेवलं तर ते लवकरात लवकर कमी वेळामध्ये ते तयार होतं आणि शेतामध्ये आपण चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. जीवामृत सारखे आता चांगले त्याचे प्रिपरेशन किंवा त्याचे असणारे पद्धती आता चांगल्या पद्धतीने आलेले आहेत. लोक कधी गुळ वगैरे घेऊन किंवा उमराकाची माती घेऊन ते सुद्धा आंबोट ठेवतात आणि त्याच्यातून कंपोस्ट तयार करून शेतामध्ये सोडतात. तर हे एक फार महत्वाची गोष्ट आहे की जे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन फार महत्व आहे. तसेच सिलिकॉनचा वापर करणं आता इथून पुढे खूप फार काळाची गरज झालेली आहे. कारण मी कालच म्हणलं की जे जमिनीतच नाही तर ते पिकात येत नाही आणि पिकात येत नाही म्हणून ते शरीरात येत नाही आणि याच्यामुळे आपल्याला ज्या व्याधी होत आहेत ना, ज्या आपल्याला आज व्हिटॅमिन्स खावं लागतात, आज आपल्याला मिनरल्स खावे लागतात, ते केवळ एवढंच आहे की जे जमिनीतच नाहीये तर ते पिकामधून येणार नाही, आपल्या आहारात पण येणार नाही. तसे पीक स्वच्छता हा एक सगळ्यात महत्वाचा गोष्ट आहे. कारण पीक सॅनिटेशन जसं आज या कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सॅनिटेशन आणि सॅनिटायझरचा वापर आपण इतका करतोय तर तेच आपण पिकांच्या मध्येही आपण त्यांचा वापर कसा करावा लागेल तर त्याच्यामध्ये पीक स्वच्छता फार महत्वाची आहे. मग त्याच्यामध्ये मग तण नियंत्रण असेल, त्याच्यामध्ये मग बांधावरची स्वच्छता असेल, हे सर्व त्याच्यामध्ये गोष्टी येतात. तसेच पाचट न जाळणं, पाचटाचं व्यवस्थित पद्धतीनं कुठी करून जमिनीमध्ये त्यांना गाडून त्याचं खत कसं बनवता येईल ते फार महत्वाचं आहे. आणि जैविक घटकांचा वापर जे कालपासून आपण जे याच्यावर बोलतोय आणि ह्या सगळ्या गोष्टी जर एकत्रित आल्या, हे जे ट्रॅप्स आहेत किंवा हे जे वॉटर ट्रॅप्स आहेत, डेल्टा ट्रॅप्स आहेत, तर निश्चित पद्धतीने थोडेसे बदल होतील. थोडेसे बदल हे दैनंदिन शेतीच्या कामामध्ये बदल करून अधिक उत्पन्न आपण घेऊ शकतो आणि त्या पद्धतीने आपण सस्टेनेबल म्हणजे शाश्वत शेतीकडे आपण जाऊ शकतो. तर निश्चित पद्धतीने अशा संदर्भामध्ये आपण आज तुमच्याशी त्याच्याशी डिस्कशन करायचं होतं. चला पुढे. तर ठीक आहे, तर या संदर्भामध्ये काही कुणाला काही जर प्रश्न असतील तर तुम्ही निश्चितपणे विचारू शकता. हे सर्व ट्रॅप्स हे सर्व जे आहे ते आमच्याजवळ अवेलेबल आहेत. एक आव्हान असं आहे की जर कोणी कोण प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर कोण असेल तर त्यांनाही आमचं आव्हान आहे की आमचे इन्स्टिट्यूट त्यांना हे पेटंट पण देऊ शकतं, हे टेक्नॉलॉजी देऊ शकतं.
आणि जे काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे ही टेक्नॉलॉजी आपण महाराष्ट्रामध्ये पण तयार करू, त्याच्याकडे आपण ते तयार करण्याचं ते जे काही त्याचं जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत त्याच्या पद्धतीने त्याला ते देऊ पण शकतो. तर तेही एक आव्हान आहे तुमच्या माध्यमातून, जर कोणी असं प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर कोण असेल तर ते ट्रॅक्स बनवण्यासाठी आपण पुढे येऊ शकतात. धन्यवाद. ओके धन्यवाद सर. सर एक प्रश्न घेऊया आपण, घेऊ सेशन प्रश्नचा याचा याच्या, ठीक आहे करू आपण शंका समाधानाचा सेशन चालू करूया. विचारा सर, प्रश्न विचारा तुम्ही. हा सर, सर प्रॉब्लेम काय होतो सर, ते आता फेरोमोन ट्रॅप वगैरे येतात आम्हाला गव्हर्नमेंट कडनं येतात, ते तेवढं करतोय आम्ही शेतकऱ्यांना पण ते मोजके असतात. बाकी लोकांनी जरा माईक बंद करा सगळ्यांनी. कोण आहे? नाही. हा ठीक आहे. हॅलो सर, जर आता गव्हर्नमेंट कडनं म्हणजे आपल्याला अनुदानावरती फेरोमोन ट्रॅप येतात ते आम्ही देतोय शेतकऱ्यांना, पण एखाद्या एका 10-15 शेतकऱ्यांना जर त्यांना विकत घ्यायचे असतील कुठून, कारण आमच्याकडे येतात म्हणजे किती, एका कृषिकाला 30-40-50 एवढे येतात, ते तेवढे आम्ही देऊ शकतो म्हणजे. पण कोणाला जर विकत घ्यायचे असतील तर कुठेच अवेलेबल होत नाही, कुठल्या खत दुकानदार कृषी विज्ञान केंद्र आहे तिथं अवेलेबल होतील. तुम्ही आमचे संपर्क साधा, आमच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून करून देतो. महाराष्ट्रामध्ये अनेक अशा छोट्या कंपन्या आहेत की ज्यांनी ते सुद्धा तयार करतात. हे तयार करण्यामध्ये काही जास्त एवढं हे नाहीये. विषय असा आहे, तुम्हाला एक सांगतो, याच्यामध्ये जो ड्यूर आहे, जो गंधकोळी आहे, जो एक महत्वाचा जे आहे ते सर्वात महत्वाचे, ते पाहिजे आपल्याला पेस्ट कंट्रोल इंडिया किंवा जे आमचं बेंगलोरला एक सेंटर आहे बायोलॉजिकल कंट्रोल सेंटर जे नॅशनल लेवलचं जे आहे त्यांच्या माध्यमातून जर आलं असेल तर ते एक फार महत्वाचं आहे. बाकीचं तर ते काही प्लास्टिक आहे साधं, हे काही कोणीही बनवू शकेल, पण जो ती गोळी आहे जी प्रभावी पाहिजे ते फक्त मिळवण्याचा थोडा प्रयत्न करावा लागेल. आणि ते मिळतंय सर्वांच्या ठिकाणी मिळतात. मला असं वाटतं मी एका प्रदर्शनामध्ये पण गेलो होतो, तिथं बरेच कंपन्या आल्या होत्या की हे सगळं ट्रॅप्स वगैरे तिथे देतात. नाशिकला अवेलेबल आहेत, पुण्यात आहेत, कोल्हापूरला पण मला वाटतं मी एका एक दोन ठिकाणी मी असं पाहिलेलं आहे हे ट्रॅप्स अवेलेबल आहेत. फक्त एकच आहे ती गोळीच आहे थोडासा सर्वांना प्रॉब्लेम तिथे येतोय गोळीचा, पण तेही आता अवेलेबल होत आहेत असं मला कळालंय. स्पोडल्यूर, हेलिल्यूर या ज्या गोळ्या आहेत त्या सुद्धा अवेलेबल होत आहेत, जे की पेस्ट कंट्रोल इंडिया याचे जर असेल तर थोडं मानांकित संस्था आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने तयार केले गेलेले. ओके जगताप सर, याच्याबाबत ना आयटीकेस सुद्धा वापरून काही लोकांनी आपल्याकडे ट्रॅप तयार केलेले आहेत बघा. म्हणजे जर लोकांना फक्त लूर, आता जे सरांनी बोलले लूर जर आपण मिळवू शकलो तर आपल्या बिस्लरीच्या बॉटल वापरून आपल्याकडे फ्रूट फ्लायचे वगैरे ट्रॅप तयार केलेले आहेत लोकांनी. तसंच तुमचा हेलिकॉर्पासाठीचे ट्रॅप जे आहेत त्यात काय वेगळं असं तंत्रज्ञान नाहीये, त्याला काय फनेल टाईप एक लहान छिद्र असणं खालच्या साईडला फनेल टाईप, त्याच्यातनं जर ती खाली गेला त्याचा पतंग तर तो नंतर वर येऊ नये यासाठीची व्यवस्था करणे, अशा पद्धतीने जर आपण थोडस चालू शकलो तर लूर महत्वाचा मिळवणं त्यासाठी पेस्ट कंट्रोल ऑफ इंडिया सांगितलेला आहे. अशा काही आपल्याकडे काय आणखी दुकानं पण आहेत अशी काय, आता कोल्हापुरात वगैरे मी बघितलं, मी स्वतः पण त्याचे आता लाभ घेतलेला आहे त्या दुकानदारांकडून. काय लाभ इन द सेन्स, असा म्हणजे असा नाही घेतलेला, पैसे देऊन त्याला मी आमच्या गावाकडे ट्रॅप्स आणि लूर वगैरे ते सगळ्या गोष्टी खरेदी केल्या, पण ते एकदम क्वालिटीचं घेतलं आणि हे मिळतंय आपल्याला मार्केटमध्ये सध्या. फक्त आपण ते विचारलं गेलं पाहिजे आणि थोडस लोकांच्या ह्या सानिध्यात जर आलो तर आपल्याला ह्या सगळ्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत. फार मोठं नियंत्रणाचं काम ह्या माध्यमातून आपण करू शकतोय. त्याच्यामध्ये एक असं ऍडिशन सांगता येईल की आताचे जे नवीन जे ल्यूर आलेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं केलेलं आहे की नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून नॅनो पार्टिकल्स त्याच्यावर केले आहेत, म्हणजे ते स्लो रिलीज वाले आहेत. आता पूर्वीचे म्हणून मी तुम्हाला काम होते कारण मानांकित संस्थाकडे का जावे, तर नॅनो टेक्नॉलॉजीच्या दृष्टीने त्यांनी काय केलेलं आहे की स्लो रिलीज केलेला आहे. स्लो रिलीज म्हणजे कसं की एकदा तो ल्यूर लावला की त्याच्यातून जो गंध जाणार आहे तो एकदम स्लोली वातावरणामध्ये जसं मिक्स होत जाईल, जसं आपण एक अत्तराचा बोळ आपल्या कानामध्ये ठेवतो तशा टाईपमध्ये तो एकदम स्लोली स्लोली तो जाईल. आणि जे बाकीचे आहे जे नॉन स्टँडर्ड आपण म्हणतो जिथं काही कंपनी देतात तिथं कसं आहे की मग शेतकरी म्हणतो साहेब आम्ही ते एकदा लावलं पुन्हा 10 दिवसांनी बदलावं लागेल, पुन्हा 15 दिवसांनी बदलावं लागेल. तर हे थोडस त्याच्यामध्ये एक नवीन ऍडव्हान्समेंट म्हणून आलेलं आहे की स्लो रिलीजचे पण काही आता फेरोमोन मिळत आहेत चांगल्या पद्धतीचे बनवते बनवले. ओके पुढचा प्रश्न, पुढचे काय मानकी विचारा. हॅलो नमस्ते सर. हा बोला. वेस्ट डिकंपोजर आहे ना ते फवारणीसाठी वापरलं तर चालतंय का म्हटलं?
नाही आता एक प्रश्न असा आहे की वेस्ट डिकम्पोजर मध्ये जे घटक तयार होतात ना ते सगळे घटक जे असतात ते जे कुजवणारे जास्त महत्वाचे घटक असतात आणि त्यांना जमिनीत जाणं फार पडला गरजेचं असतं. त्याच्या नावामध्ये उत्तर आहे सर, त्याच्या नावामध्ये मला वाटतं त्याचं उत्तर जास्त दिसतंय. बघा वेस्ट ते हैदराबादला बनवलेलं आहे ना वेस्ट डिकम्पोजर, त्यांना शिफारसीमध्ये फवारणीसाठी सुद्धा दिलेलं आहे महिलेने. नाही कसं मी ते सांगतो ना की हे जे ऑर्गॅनिक म्हणून मी सांगतो ना सेंद्रिय जे आहेत ना जसं वनस्पती जन्य पण याच्यामध्ये असं आहे ना की हे मारायला काही प्रॉब्लेम आहे, त्याचा एखादा दुसरा घटक हा कीटनाशक म्हणून किंवा रोगनाशक म्हणून जाऊ शकतो. पण नेचर जे घटक तयार होतात जसं की त्याच्यामध्ये टॅनिन्स तयार होतात, फ्युमिक ऍसिड तयार होतं, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतात, ती जमिनीत जाणं खूप गरजेचं आहे. ते पानावर पडलं, पानावर पडून मग त्याचा काही एवढा होणार नाही, ते जमिनीत जाणं फार गरजेचं आहे. हो का, चालेल चालेल, धन्यवाद सर. ओके हॅलो. हा बोला बोला आवाज सगळ्यांचा आहे ना सिलिकॉनचं. मूर्ती साहेब तुमचा आवाज येतोय. हॅलो सर. हा बोला. हा सर ऐकू येतो आता. हॅलो हॅलो येतोय, बोला बोला बोला. हा सर, आता थोडा सरांनी सांगितलं सिलिकॉनचं महत्व पिकांमध्ये जसं आवश्यक आहे तसं मनुष्य म्हणजे ह्याच्यात सुद्धा आवश्यक आहे मनुष्य प्राण्यामध्ये सुद्धा. पण त्या पद्धतीनं काही त्या डाटा आहे का किंवा माणसासाठी पिकाच्या माध्यमातून माणसामध्ये जर गेलं आणि त्याच्यामुळे त्यांची रोग प्रतिकार शक्ती वाढते किंवा असं काही डाटा आहे का सर? नाही आता तुम्हाला मी याच्यामध्ये एक उदाहरण असं म्हणून सांगतो की जसं आपल्या तर चारा पद्धत एक आहे आपल्याकडे, जनावरांना आपण चारा घालवतो देतो, त्या चाऱ्यावरच जे काही आपण त्यांना देतोय जसं चारा हे सुद्धा एक पीक आहे, ते जमिनीतून मूलद्रव्य घेतं, स्वतःची वाढ तयार करतं, स्वतः पकू होतं. आपण तर पकू झालेला चारा जनावरांना खायला घालतो, जनावरांच्या पोटामध्ये त्याचं ते अन्न म्हणून जातं आणि त्याचं दूध म्हणून पुन्हा आणि आपल्याला ते मिळून जातं. विशेषतः इथं असा होतोय की जर मूलद्रव्यांची कमतरता आमच्या जमिनीमध्येच का कमी 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 होत चाललेली आहे, म्हणजे थोडक्यात म्हणजे काय की मी इथे आज नत्रयुक्त पदार्थ टाकतोय जमिनीमध्ये, स्फुरयुक्त पदार्थ टाकतोय, पालाशुक्त पदार्थ टाकतोय, ते जमिनीमध्ये नेमकं कुठं जाऊन बसतात इतके इतके आहेत. आता जेव्हा सॉइल टेस्टिंग म्हणा ते तुम्ही सगळे लोक त्या लेवलवर स्तरावर काम करताय, सॉइल टेस्टिंग मध्ये आपल्या इथे नेहमीच पालाश पूर्ण दिसतो. पण मग पालाशची कमतरता आमच्यामध्ये का होते? कारण अवेलेबल न्यूट्रिएंट्स नाहीयेत जमिनीमध्ये. आणि जेव्हा अवेलेबल न्यूट्रिएंट्स जेव्हा आपण म्हणतो ना की जे न्यूट्रिएंट्स पिकाला लगेच मिळाले पाहिजेत हेच नाहीये. जसं आपल्या शरीरामध्ये सुद्धा कॅल्शियम आहे, मग तरी कॅल्शियमच्या गोळ्या का खाव्या लागतात? कारण ते अवेलेबल फॉर्म मध्ये नाहीये. आणि ज्यावेळेला हा अवेलेबल फॉर्म मध्ये आपल्याला मिळत नाही जमिनीमध्ये, त्यावेळेला ते पिकालाही तो मिळत नाही. आता ऊस एक उदाहरण घ्या की ऊसाच्या बाबतीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मूलद्रव्यांचा तिथं अपटेक केला जातो, तेवढा आपण शेतकरी देतोय ड्युटी, पण ते कुठंतरी त्याचा समतोल बिघडतोय जमिनीमध्ये आणि तेच कुठंतरी आपल्या अन्न साखळीमध्ये येते आणि अन्न साखळीमधून मग आपल्याला ती मूलद्रव्य कमी पडतायत. आपल्याला मग खायला आपल्याला कमी पडते, डाळींच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला आपल्याला कमी पडते, किंवा मायनर जे आपण म्हणतो मिलेट्स नाचणी असेल किंवा नागडी नाचणी कुळती वगैरे असे जे काय आहेत ते आता आपल्या अशा आहारमध्ये नाहीयेत. आणि जे आता गहू आपण खातोय, ज्वारी आहे, यामध्ये काय होतंय की ते जमिनीतून शेवटी ते तर कुठून मूलद्रव्य आणणार आहेत तर ते जमिनीतूनच घेत आहेत, जमिनीमध्येच पूर्ण अशी अवेलेबल मिळत नाही आणि त्याचा इनडायरेक्टली म्हणून आमच्यावर असा इफेक्ट होतोय. असा आहे स्टडी, त्याच्यामध्ये अभ्यास चालूच आहे याच्यावर सुद्धा की नेमका याचा ऍग्रिकल्चरशी काही रिलेशन आहे का या आहाराचा. किंवा आपण आता त्या दिवशी जागतिक अन्न दिन होता, तुम्हाला पटणार नाही, दोन संख्या अशा आमच्या पुढे आल्या की या जगामध्ये काही लोक भुकेने म्हणजे आपली त्यांची भूक भागू शकत नाही, भुकेने झोपी जातात, तर काही लोक इतके आहेत म्हणजे आपण इतके लठ्ठ आहोत की त्यांना ते अन्न नको आहे. म्हणजे विचित्र परिस्थिती आपल्या याच्यामध्ये की काही लोकांना अन्न नको आहे, काही लोकांना अन्न पाहिजे. ह्या समतोल गाठण्यासाठी मला असं वाटतं की मूलद्रव्य न्यूट्रिएंट मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे. तिथं जर ते कंट्रोल झालं तर मला असं वाटतं पीक जोमदार येईल, जोमदार आलेल्या पिकामध्ये कीड आणि रोगाचं ते आपोआपच त्याचा तो स्वतःच नायनाट करेल आणि ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं मिळवून देईल. ओके खात्री. ठीक आहे मूर्ती साहेब, याचा तुम्ही म्हणलात ना तो डाटा वगैरे. हॅलो, आपण जे अन्न घेतोय ते प्रत्येक अन्न त्यातला घटक आहे म्हणूनच आपण तो ग्रहण करतोय, म्हणजे त्याचे आहार तज्ज्ञ वगैरे जे आता डॉक्टर साहेब तयार झालेले आहेत ते याचाच परिपाक आहे ना.
आहार व्यवस्थापन किंवा आहार शास्त्रानुसार त्याच्या माध्यमातून आपले घटक जे आपल्या शरीराला कमी आहेत ते आपण आहाराच्या माध्यमातून नियंत्रित करतो. त्यासाठी आहार तज्ञांचा सल्ला घेणं, प्रोटीन आहार घेणं किंवा कार्बन कुठलं कार्बोहायड्रेट युक्त आहार टाळणं हा त्याचाच परिपाक आहे. ओके, आणखी काय प्रश्न असतील तर विचारा. हा ओके, आणखीन एक माझा प्रश्न आहे. मगाशी उल्लेख केला ना कोल्हापूर मधनं तुम्ही लूर कुठनं घेतले, फक्त तेवढं आम्हाला ऍड्रेस सांगा सर. टेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाची जी लोक आहेत ना आपल्याकडे लूरची उपलब्धता, लूर लूर लूरच्याच बाबतीत बोलतोय. म्हणजे लूर आपल्याकडे कोल्हापूर मध्ये टेस्ट कंट्रोल ऑफ इंडियाची जी हे आहेत लोक त्यांच्याकडे एक उपलब्ध होत आहे. दुसरी गोष्ट अमर पाटील म्हणून एक आहेत, मी नंबर तुम्हाला देतो त्यांचा, त्यांच्याकडे पण ते लूर उपलब्ध आहेत. बघा नंबर तुम्हाला मी सांगतो लगेच घ्या लिहून. अमर पाटील, अमर पाटील मला पण आपल्या डिपार्टमेंटच्याच लोकांकडून असं मिळालेलं आहे. 97-66-75 07-05. हा सर, हा ठीक आहे सर, यांना कॉन्टॅक्ट करा, रेफरन्स द्या आणि तुमच्याकडे उपलब्ध होईल. नसेल तर त्यांना सांगा पुढे बाबा कोणाकडे उपलब्ध होतील आणखी सांगा. हुमनीसाठी मिथॉक्सी बेन्झिन नावाचं जे फेरोमेन आहे ते अवेलेबल पण आहे. सांगतो मिथॉक्सी बेन्झिन. बर, म्हणजे ते अडल्टला अट्रॅक्ट करण्यासाठी आहे. हा, हुमनीला अट्रॅक्ट करण्यासाठी अवेलेबल पण आहे, मिळू शकतं ते. कुठं मिळू शकते ते? कृषी सेवा केंद्रामध्ये मिळू शकते, मेडिकल्स मध्ये पण आता ते अवेलेबल झालेलं आहे. फक्त एकच आहे की त्याची मात्रा कमी वापरावी लागेल आपल्याला फक्त. ओके 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 ओके, ठीक आहे. आहेत आणखी कोणाचे प्रश्न असतील तर विचारा. हॅलो, काय दिसत नाहीत प्रश्न कोणाचे, काय दिसत नाहीत. ठीक आहे, तर अत्यंत चांगल्या पद्धतीने थोरात सरांनी आपल्याला या बायो कंट्रोल मेजर त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे जैविक पद्धतीचा अवलंब, त्याचबरोबर फिजिकल मेकॅनिकल आणि केमिकल, या फिजिकल मेकॅनिकल आणि कल्चरल मेथड्स, या तिन्ही मेथडचा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने उहापोह केलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून मिळालेले रिझल्ट त्यांनी पिक्टोरियल प्रेझेंटेशनच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवला. खूप चांगलं काम तुम्ही सर खरं ऍक्च्युअली आमच्या ह्या मधल्या पट्ट्यात करणं गरजेचं आहे अशी एक अपेक्षा आम्ही ह्या सगळ्या प्रशिक्षणार्थींच्या वतीने करू. आणि आमच्याकडे असे काही कार्यक्रम तुम्ही आयोजित करण्यासाठी जर थोडंसं लीड घेतलं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला शेतकऱ्यांचा कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आपल्याला कमी करता येईल आणि त्या माध्यमातून आपण एखादे असे डेमो किंवा असे प्रबोधनपर कार्यक्रम आपण जर आयोजित केले आणि त्याच्या माध्यमातून करू शकलो तर नक्की आपण, किंवा आता तर हे ओपन झालेलं आहे सगळं, कुणाला वाटलं असं तर आपण ऑनलाईनही जॉईन होऊन आपण मार्गदर्शन करू शकतोय. मला असं वाटतं की नुसतं लेक्चर पेक्षा एखादं डेमॉन्स्ट्रेशन जरी घेतलं जसं आम्ही घेतोय तर ते जरा थोडंसं प्रभावी जात, लोकांना कळतं. हुमनीचं कोल्हापूर डिव्हिजन मध्ये फार मोठं काम गेल्या 2-3 वर्षांमध्ये आम्ही केलेलं, म्हणजे ज्यावेळेला होतं त्यावेळेला, कारण तो अत्यंत प्रायोरिटीचा विषय आमच्या जेडीएस साहेबांनी आणि आपल्या सगळ्या डिपार्टमेंटनं पण तो प्रायोरिटीवर घेतला. त्याच्या माध्यमातून आता तुमचे पण कार्यक्रम आमच्याकडे काय आयोजित केले होते 1-2 ठिकाणी त्या ट्रॅपच्या आणि याच्या माध्यमातून, तर तसे मोठ्या प्रमाणावर काम इकडे झालेलं आहे. पण जेवढं शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे तेवढं प्रभावीपणे पोहोचलं जात नाहीये. म्हणजे शेतकरी पण तेवढे उत्सुक आहेत, शेतकरी जरा न्यूट्रल दिसतात, तर ते जर जनजागृतीचे कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं लोकांच्या मध्ये जाऊन जर ते लोकांना त्याचं महत्व पटलं तर फार मोठं काम हे आपल्या कीड नियंत्रणाचं त्या माध्यमातून होणार आहे. बरोबर, मला एक विचारायचं असं होतं की आपण सगळी फील्डवर आहोत, एक तर रबी हंगामामध्ये हुमनीचा प्रादुर्भाव दिसतोय का कोल्हापूर सांगली सातारा मध्ये कुठं? या वर्षी आमच्याकडे हुमनीचा प्रादुर्भाव कमी दिसतोय. नाही रबीमध्ये हो, रबीमध्ये किंवा एखादा ऊस तुटून गेलेला आहे त्याच्यामध्ये गहू गेला आहे अशा मध्ये कुठं दिसते जनरल सांगू शकतो का मला जरा, म्हणजे मी तसं टार्गेटेड मग आम्हाला येता येईल कोल्हापूर भागामध्ये रबीमध्ये येत नाही तेवढा प्रॉब्लेम खरं.
हा तेवढा येत नाही सर प्रॉब्लेम. आपल्याकडे आता सातारा सांगली कोल्हापूर मधील आहेत लोक, तर कुणाकडे असा जर प्रॉब्लेम असेल एखादा पॅच बाबत असा डॅमेज असेल किंवा अफेक्टेड असेल तर त्या पॅचच्या बाबतीतलं तिथलं तिथलं जर क्षेत्र असेल तर ती सरांना कळवावं, म्हणजे जेणेकरून तिथं आपल्याला. मी एवढ्यासाठीच विचारलं कारण इथं राहुरी तालुक्यामध्ये हरभऱ्यावर मागच्या वर्षी उमणीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता, हरभऱ्यावर झाला होता. म्हणून मग मला विचारत होती की कुंभी कासारी, गोगावती नदी किंवा आपल्या इकडे वारणा नदीच्या जे आहेत आता इथं काही तुमची जी लोक दिसतात मला काही म्हणजे करवीर तालुक्यातले आहेत किंवा गडहिंग्लजचे आहेत, तर इकडचे काही जर तिथं काही प्रादुर्भाव होत असेल, कारण हा आता प्रादुर्भाव वाढायला नाही म्हणून मी थोडस विचारलं या दृष्टीने. सगळ्यात महत्वाची गोष्ट गेल्या दोन वर्षामध्ये सलग दोन वर्ष फुल पाऊस झालेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी प्रादुर्भाव नदीचा जो पट्टा होता त्या नदीच्या पट्ट्यामध्ये प्रादुर्भाव कमी दिसतोय आता. आता हेच जर थोडस पाऊसाचं प्रमाण कमी झालं तर पुन्हा रिसर्जन्स किंवा आउटब्रेक त्याचा होऊ शकतो. हा ठीक आहे, तर आपण चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं त्याबद्दल रामेती कोल्हापूर आणि सर्व प्रशिक्षणार्थींच्या वतीनं डॉक्टर योगेश एकनाथराव थोरात सर यांचे या ठिकाणी विशेष आभार. आणि त्याचबरोबर सर्व प्रशिक्षणार्थी एकदम चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स देत आहेत आणि शांत चित्तानं ऐकतात आणि त्या प्रतिक्रियाही व्यक्त करतात, याचा म्हणजे चांगला टू वे कम्युनिकेशनचा चांगला फायदा होतोय. तर सर्व प्रशिक्षणार्थींचाही या ठिकाणी मी रामेतीच्या वतीनं आभार व्यक्त करतो.